सर्वांना नमस्कार. मिशन आरंभ अंतर्गत इयत्ता 5वी ऑनलाइन वर्गासाठी उपस्थित असलेले जिल्हा आणि तालुक्यातील सन्माननीय सर्व अधिकारी वर्ग, त्याचबरोबर सर्व शिक्षक, सर्व पालक व विद्यार्थी मित्र हो, आज ज्यांचे लेक्चर होणार आहेत त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळे डोकेश्वर या ठिकाणच्या उपाध्यापिका आदरणीय घोलप मॅडम यांचं 1 तासाचं लेक्चर होणार आहे. त्यांचा विषय जो आहे तो बुद्धिमत्ता या विषयावरती आणि त्यांचा घटक तर्कसंगती व अनुमान आणि उपघटक जो आहे शब्दक्रम बदल व नाती बदल या विषयावरती या ठिकाणी आपल्याला पुढे 1 तासाचं या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं आणि शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय घोलप मॅडमचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आदरणीय घोलप मॅडम यांना विनंती करतो की या ठिकाणी आपलं लेक्चर सुरू करावं. नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. आजचा आपला विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी पेपर क्रमांक 2, यातील इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी. या पेपर क्रमांक पेपर मध्ये विषय आहे आपला बुद्धिमत्ता चाचणी. या विषयातील घटक तर्कसंगती व अनुमान असा आहे आणि त्यातील उपघटक हा शब्दक्रम बदल व नाते. या विषयी आज आपण अभ्यास करणार आहे, याविषयी आपण सराव करणार आहोत. तरी महत्वाचे म्हणजे या उपघटकावर 6 प्रश्न आधारित येतात. ते परीक्षेमध्ये 6 प्रश्न म्हणजे 6 12 12 गुणांचा हे प्रश्न असतात, म्हणजे 12% भारांशावर आधारित बुद्धिमत्ता चाचणीची शब्दक्रम बदल व नाती याच्या घटकावर आधारित प्रश्न असतात. त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी त्याचे तर्कसंगती व अनुमान योग्य लावलं पाहिजे. याचाच अभ्यास आपण आज थोडक्यात करणार आहोत. सर्वात आधी सर्वांचं या घटकामध्ये या तासामध्ये सर्वांचं स्वागत. तर सगळ्यात आधी पाहिलं आपण तर शब्दक्रम बदल. शब्दक्रम बदल म्हणजे नात्यामध्ये उपघटकांची अर्धा बदल करून तो क्रम आपल्याला योग्य लावायचा आणि त्यातील अनुमानानुसार त्याचा योग्य पर्याय खाली शोधून घ्यायचा. यासाठी सगळ्यात आधी एकाग्र चित्ताने तो प्रश्न 2 ते 3 वेळा वाचन करायचा, पर्याय वाचायचा आणि पुन्हा मग प्रश्न वाचून तो पर्याय योग्य पर्याय आपल्याला त्यात शोधला जातो आणि समजतो लगेच. त्यामुळे आता आपण सुरुवात करूया शब्दक्रम बदल. यातील सर्वात पहिला प्रश्न म्हणजे पाहता सर्वांनी प्रश्न क्रमांक 1, पिवळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला लाल म्हटले, लालला पांढरा म्हटले व पांढऱ्याला काळा म्हटले, तर गवताचा रंग कोणता? पहा, पिवळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला लाल म्हटले, लालला पांढरा म्हटले, पांढऱ्याला काळा म्हटले, तर गवताचा रंग कोणता? हा गवताचा रंग कसा असतो? हिरवा. मग हिरव्याला कोणता म्हटलेला आहे? पा, हिरव्याला काय म्हटलेले? लाल. म्हणून गवताचा रंग हा लाल असणार आहे. पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2 हा आपला उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 2, तर इतिहासाला भाषा, भूगोलाला गणित, इंग्रजीला इतिहास व भाषेला विज्ञान म्हटले, तर जमीन व पिकांचा अभ्यास कोणत्या विषयात असेल? परत एकदा प्रश्न वाचूया आपण. जर इतिहासाला भाषा, भूगोलाला गणित, इंग्रजीला इतिहास व भाषेला विज्ञान म्हटले, तर जमीन व पिकांचा अभ्यास कोणत्या विषयात असेल? मग जमीन व पिकांचा अभ्यास आपण कोणत्या भूगोल या विषयात करत असतो? बरोबर की नाही? मग
आता भूगोल या विषयाचे कोणते नाव दिलेले आहे तर गणित. भूगोलाला गणित असं म्हटलेले आहे. मग पर्याय क्रमांक एक भाषा, पर्याय क्रमांक दोन गणित, पर्याय क्रमांक तीन भूगोल आणि पर्याय क्रमांक चार विज्ञान. जर भूगोलाचा अभ्यास गणितात होत असेल तर जमीन व पिकांचा अभ्यास कोणत्या विषयात असेल तर साहजिकच पर्याय क्रमांक दोन गणित हा विषय हे पर्याय क्रमांक बरोबर आहे. हा पर्याय क्रमांक बरोबर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. प्रश्न क्रमांक तिसरा. एका भाषेत जिलेबीला चिवडा पा तोंडाला पाणी सुटलं की नाही जिलेबी म्हटल्याबरोबर पाणी आलं तोंडाला. एका भाषेत जिलेबीला चिवडा, चिवड्याला बासुंदी, बासुंदीला चकली, चकलीला सरबत आणि सरबताला शेव म्हटले तर चिवडा व लाडू या फळासाठी लाडू बरोबर कोणता पदार्थ दिला जाईल. पहा चिवडा व लाडू या फळासाठी चिवडा व लाडू या फळासाठी लाडू बरोबर कोणता पदार्थ दिला जाईल. यासाठी चिवड्याला कोणता पदार्थ आहे ते शोधायला लागेल आपल्याला. एका भाषेत जिलेबीला चिवडा, जिलेबीला चिवडा, चिवड्याला बासुंदी. हा चिवड्याला काय सांगितलंय बासुंदी. चिवडा व लाडू या फळासाठी लाडू बरोबर कोणता पदार्थ दिला जाईल तर चिवड्याला बासुंदी म्हटलेले आहे. म्हणून पर्याय क्रमांक तीन बासुंदी हे येणार आहे. कारण चिवडा पर्याय क्रमांक एक चिवडा नाही, पर्याय क्रमांक दोन चकली ते सुद्धा नाही, पर्याय क्रमांक तीन बासुंदी हे असणार आहे. कारण बासुंदीला चिवडा म्हटलेले म्हणून लाडू बरोबर बासुंदी हे हा पदार्थ दिला जाईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक चार. प्रश्न क्रमांक चार आता पहा. कावळ्याला चिमणी म्हटली, कावळ्याला चिमणी म्हटली, चिमणीला कबूतर म्हटले, कबूतरला पोपट म्हटले, पोपट्याला मोर म्हटले तर तांबडी चोच आणि हिरवा रंग कोणाचा असेल. सर्वात आधी मग तांबडी चोच आणि हिरवा रंग कोणाचा असेल तर पोपटाचा. बरोबर की नाही? मग पोपटाला काय म्हटलेले की वाचायचे पुन्हा एकदा प्रश्न वाचायचा. कावळ्याला चिमणी म्हटले, चिमणीला कबूतर म्हटले, कबूतराला पोपट म्हणले व पोपटाला मोर म्हटले तर तांबडी चोच व हिरवा रंग हा कोणाचा असेल. आता इथे पोपटाला काय म्हटलेले बरोबर ते शोधूया. पोपटाला मोर म्हटले आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक पाहता एक पोपट, पर्याय क्रमांक दोन मोर, पर्याय क्रमांक तीन कबूतर, पर्याय क्रमांक चार चिमणी. पोपटाला काय म्हटलेले आहे मोर म्हणून मोर हा पर्याय तीन बरोबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक दोन मोर हे उत्तर अगदी योग्य आहे. आणि हे करत असताना पहा हे प्रश्न सोडवताना प्रत्येक वेळी दोनदा प्रश्न वाचायचा. त्याच वेळी आपल्याला काय करणार आहे त्यातील शब्दक्रम हा अर्धा बदल कसा केलेला आहे ते कळणार आहे आणि त्यानुसार त्याचं उत्तर कोणतं योग्य आहे ते पटकन आपल्याला कळेल. परंतु त्यासाठी हा प्रश्न दोनदा त्यानंतर त्याचा पर्याय वाचणे आणि पुन्हा एकदा प्रश्न वाचून योग्य पर्यायाची निवड करणे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच. लोण्याला तूप म्हटले, लोण्याला तूप म्हटले, तुपाला दही म्हटले, दह्याला दूध म्हटले व दुधाला लोणी म्हटले तर चहामध्ये, तर चहामध्ये काय वापराल? आपण चहामध्ये साहजिकच काय वापरतो बरा तूप वापरतो दूध. दही वापरतो का? नाही. लोणी वापरतो का? नाही. तूप वापरतो का? नाही. तर चहामध्ये आपण दुधाचा वापर करतो म्हणून दुधाला काय म्हटले आहे हे आधी शोधलं पाहिजे. लोण्याला तूप म्हटले, लोण्याला तूप म्हटले, तुपाला दही म्हटले, दह्याला दूध म्हटले व दुधाला लोणी म्हटले तर चहामध्ये काय वापराल? व दुधाला काय म्हटले आहे शोधा बरं. दुधाला लोणी म्हटले आहे. काय म्हटले? लोणी. म्हणून त्याची पर्याय क्रमांक लोणी हा कुठे आहे तो शोधायचा.
पर्याय क्रमांक एक यही, पर्याय क्रमांक दोन भूत, पर्याय क्रमांक तीन लोणी आणि पर्याय क्रमांक चार तूप, म्हणून पर्याय क्रमांक तीन लोणी हे उत्तर आपला बरोबर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा, प्रश्न क्रमांक सहा, जर गणिताला भाजा, आता पहा जर गणिताला भाजा, भूगोलाला गणित, भाषेला विज्ञान व विज्ञानाला इतिहास म्हटले तर बेरीज व वजाबाकी या क्रियांचा समावेश कोणत्या विषयात असेल. आता हे आपल्याला साधीच माहितीच आहे की बेरीज व वजाबाकी या विषयांचा अभ्यास आपण गणितात, गणित या विषयात करत असतो, म्हणून गणिताला काय म्हटले याच आपण पाहिलं पाहिजे. त्यासाठी पुन्हा एकदा प्रश्न वाचूया. जर गणिताला भाषा, भूगोलाला गणित, भाषाला गणित व विज्ञानाला इतिहास म्हटले तर बेरीज व वजाबाकी या क्रियांचा समावेश कोणत्या विषयात असेल. पर्याय क्रमांक एक भाषा, पर्याय क्रमांक दोन गणित, पर्याय क्रमांक तीन भूगोल आणि पर्याय क्रमांक चार इतिहास. मग आता इथे गणिताला काय म्हटलेलं आहे, कोणता विषय दिलेला आहे, नाव दिला ते पाहायचं. जर गणिताला भाषा, गणिताला कोणता दिलाय, भाषा, म्हणून बेरीज व वजाबाकी हा विषय आपण भाषा या विषयात करणार आहोत, म्हणून पर्याय क्रमांक एक भाषा हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक सात, पर्याय क्रमांक सात, सोन्याला तांबे, तांब्याला पितळ, पितळाला लोखंड, लोखंडाला चांदी आणि चांदीला अॅल्युमिनियम म्हटले तर सर्वात महाग धातू कोणता. आता याच्यात कोणते धातू आलेले पहा, सोने, तांबे, चांदी आणि अॅल्युमिनियम. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की स्त्रियांना सोने हा धातू म्हणजे सोन्याचे दागिने वापरायला खूप आवडतात, अवश्य असतात प्रतिक्रिया, म्हणून सोने हा आता पाहता तुम्ही सोने हे अतिशय महाग झालेले जवळजवळ 70 ते 72 हजार, 10 ग्रॅम साठी 70 ते 72 हजार इतके पैसे आपल्याला मोजावे लागतात. हे सर्वात महाग धातू हा सोने आहे. मग आता हे आता प्रश्नात आपल्याला शोधावं लागेल की सोने, सोन्याला कोणता धातू दिलेला आहे, कोणता पर्याय दिलेला आहे, कोणता क्रम बदललेला आहे. तर पुन्हा प्रश्न वाचूया. सोन्याला तांबे, तांब्याला पितळ, पितळाला लोखंड, लोखंडाला चांदी आणि चांदीला अॅल्युमिनियम म्हटले तर सर्वात महाग धातू कोणता, महाग धातू म्हणजे सोने. आता सोन्याला काय म्हटलेले आहे, तर सोन्याला तांबे म्हटलेले, काय म्हटलेले, तांबे. मग इथला सर्वात महाग धातू सोने पर्याय न घेता सोन्याला कोणताच शब्द वापरलेला आहे, तर तांबे, म्हणून तांबे हा सर्वात महाग धातू असणार आहे. तांबे हा सर्वात महाग धातू असणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक दोन हा उत्तर बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ, प्रश्न क्रमांक आठ, रिक्षाला सायकल, सायकलला विमान, विमानाला बस व बसला आगगाडी म्हटले तर बस स्थानकावर कोणता वाहन थांबेल. नावाचा रिक्षाला सायकल, सायकलला विमान, विमानाला बस व बसला आगगाडी म्हटले तर बस स्थानकावर कोणते वाहन थांबेल. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की बस स्थानकावर बस किंवा एसटी बस या थांबत असतात. मोटार थांबणार आहे का, विमान थांबणार आहे का, आगगाडी थांबणार आहे का, बस. तर बसला कोणता पर्याय वापरलेला आहे ते आधी शोधायचं आपल्याला. रिक्षाला सायकल, सायकलला विमान, विमानाला बस व बसला आगगाडी म्हटले तर बस स्थानकावर कोणते वाहन थांबले. आता पहा बसला काय म्हटलेलं आहे, आगगाडी, म्हणजे आपला पर्याय क्रमांक आगगाडी असणार आहे. पर्याय क्रमांक किती काय जातो, पर्याय क्रमांक एक मोटार, पर्याय क्रमांक दोन विमान, पर्याय क्रमांक तीन आगगाडी, पर्याय क्रमांक चार बस,
म्हणजे आघाडी हा पर्याय बरोबर आहे. मग पर्याय क्रमांक तीन हा आपला बरोबर उत्तर असल्याने बरोबर पर्याय असणार. म्हणजे आघाडी हे बस स्थानकावर थांबले असण्यासाठी गोष्ट आहे की नाही, परंतु तिकडे सप्ताक्रम त्याची सीट पोहोचे त्याच हे बदलले. पण तो बदल तो क्रम आपल्या बरोबर लक्षात यायला हवा. प्रश्न क्रमांक नऊ आपण बहिणीला भाऊ म्हटले, बहिणीला भाऊ म्हटले, भावाला मुलगा म्हटले, मुलाला वडील म्हटले, तर सर्व बहिणी राखी कोणाला बांधतात असे म्हणावे लागेल. पहा बहिणीला भाऊ म्हटले, भावाला मुलगा म्हटले, मुलाला वडील म्हटले, तर सर्व बहिणी राखी कोणाला बांधतात असे म्हणावे लागेल. आपल्या सर्वांनाच माहिती की सर्व बहिणी आपल्या भावालाच राखी बांधतात, बरोबर की नाही? भावालाच राखी बांधतात. आणि हा रक्षाबंधनाचा सण हा कधी असतो? श्रावण महिन्यात असतो. त्या रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक बहिणी आपल्या भावाला राखी बांधत असतात. म्हणून मग आता पर्याय क्रमांक पहा, भाऊ एक नंबर भाऊ, पर्याय क्रमांक दोन बहीण, पर्याय क्रमांक तीन वडील आणि पर्याय क्रमांक चार मुलगा. परंतु आता ते भावाला कोण म्हटलेले, कोणता पर्याय दिलेला आहे, कोणता शब्दक्रम बदललेला आहे तो पहा. बहिणीला भाऊ म्हटले, बहिणीला भाऊ म्हटले, भावाला मुलगा म्हटले. आता पहा भावाला मुलगा म्हटले की नाही, भावाला मुलगा म्हटले. म्हणून बहिणी कुणाला राखी बांधली, तर मुलाला मुलगा. म्हणजे पर्याय क्रमांक आपला चार हे उत्तर बरोबर आहे. कारण भावाऐवजी भावाला काय हा पर्याय वापरलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक चार मुलगा हे उत्तर आपलं बरोबर असलं आहे. आता आपल्याला वाटेल का मुलगा कसं वापर मुलाला कसं वापरतात राखा बहिणी, परंतु इथं भावाऐवजी मुलगा हे पर्याय आलेला आहे, हा शब्द क्रम बदललेला आहे, म्हणून इथे मुलगा हा पर्याय बरोबर आहे. खूप जणी चुकतात की भाऊ हा पर्याय लिहितात, पण ते चुकीचं आहे. त्यासाठी सर्वसंगतीच म्हणजेच काय, शब्दक्रम कसा घेतलेला आहे यावर अतिशय लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि अचूक पर्याय आपण निवडला पाहिजे. कारण यावर जवळजवळ सहा प्रश्न असतात आणि त्यासाठी 12 मार्क्स असतात, 12 गुण असतात. म्हणजे यासाठी काळजीपूर्वक आपल्याला त्या प्रश्नांचा विचार करून अभ्यास करून तो पर्याय क्रमांक योग्य निवडला पाहिजे. आता प्रश्न क्रमांक सहा, विमानाने जहाज म्हटले, विमानाला जहाज म्हटले, जहाजाला स्कूटर म्हटले, जहाजाला स्कूटर म्हटले, स्कूटरला काय म्हटले, तर समुद्रातून कशाने प्रवास करावा. आधी हे कळलं पाहिजे की समुद्रातून प्रवास पण नाही, म्हणजे आपण कसा सुरू करतो, जहाजातून बस मधून करतो का? नाही. तर त्यासाठी स्कूटर मधून करतो का? नाही. विमानाने करतो का? नाही. विमान या दोघांनी करतो का? नाही. तर का जहाज मी करतो, पण तो विमानाने करतो का समुद्रातून? नाही. मग पुन्हा पाहायचं प्रश्न, विमानाला जहाज म्हटले, विमानाला जहाज म्हटले, जहाजाला स्कूटर म्हटले, स्कूटरला कार म्हटले, तर समुद्रातून कशाने प्रवास करणार? आता पहा समुद्रातून आपण जहाजाने प्रवास करतो, तर जहाज जहाजासाठी कोणता पर्याय आलेला, कोणता शब्द वापरलेला आहे? तर जहाजाला स्कूटर म्हटले, जहाजाला काय म्हटले? स्कूटर. म्हणून स्कूटर हा पर्याय आपण पर्यायामधून शोधून अचूक निवडायचा आहे. तर पर्याय क्रमांक एक स्कूटर हा उत्तर बरोबर आहे. त्यासाठी पुढे पहा प्रश्न क्रमांक अकरा, प्रश्न क्रमांक अकरा, कानाला नाक म्हटले, कानाला नाक म्हटले, नाकाला होठ म्हटले आणि होठाला गाल म्हटले, तर नाक कशात घालतात असे म्हणावे लागेल. तर नाक कशात घालतात असे म्हणावे लागेल. आता सर्वांना सांगितलं माहिती, नाक तर आपण कानात घालत नाही, होठात घालतो का? नाक नाही. गालात घालतो का? नाही. कानात? नाही. तर नाक कशात घालतो? पण नाकात घालतो. मग नाकासाठी कोणता शब्द आलेला आहे ते पाहूया. कानाला नाक म्हटले, नाकाला पोट म्हटले, पहा नाकाला पोट म्हटले, होताला गाल म्हटले, तर नाक
या कशात भागात असे म्हणावे लागेल आता आपण शोधूया नाकाला काय म्हटलेले नाकाला खोट म्हटलेले म्हणून आपण नाक कशात घालणार खोटात असण्यासारखे की नाही खोटात तरी नाक घालतो का म्हणजे नाकाला खोट म्हटलेले खोट हा शब्द पर्याय आपला बरोबर असला आहे म्हणजे पर्याय क्रमांक किती आहे दुसरा ओ आता प्रश्न क्रमांक 16 प्रश्न क्रमांक 16 पहा जर पाटीला चाळीस फुटले प्रश्न क्रमांक 12 पहा प्रश्न क्रमांक 12 सिंहाला उंट म्हटले सिंहाला उंट म्हटले उंटाला मापन म्हटले सिंहाला उंट म्हटले उंटाला माकड म्हटले व माकडाला माणूस म्हटले व माणसाला मासा म्हटले तर झाडावर कोण राहते तुम्हाला सांगूनच माहिती झाडावर कोण राहणार आहे झाडावर कोण राहते मासा राहतील का सिंह राहतो का उंट राहतो का माणूस राहतो का कोण राहतो बरं सिंहाला उंट म्हटले उंटाला माकड म्हटले माकडा म्हटले तो माणसाला मासा म्हटले तर झाडावर कोण जाते किंवा उंट नाही तर माकू माकड हा झाडावर जातो माकडाला माणूस म्हटलेले माकडाला काय म्हटलेले माणूस म्हटले म्हणून झाडावर कोण राहील तर माणूस राहील पर्याय क्रमांक पहा पर्याय क्रमांक 4 माणूस मासा राहणार नाही सिंह राहणार नाही चित्ता राहणार नाही तर पर्याय क्रमांक 4 हा माणूस कारण माकडाला माणूस म्हटलं माकड हा झाडावर जात आणि म्हणून त्याचा शब्द आलेला क्रम आलेला माणूस हा पर्याय क्रमांक बरोबर आहे पहा सर्वांनी लक्षपूर्वक प्रश्न वाचायचे त्याच्या खालच्या नंतर पर्याय आणि पुन्हा नंतर प्रश्न वाचून त्याच्या ठिकाणी ते पाहून द्यायचं आहे प्रश्न क्रमांक 13 गव्हाला तांदूळ म्हटले गव्हाला तांदूळ म्हटले तांदळाला ज्वारी म्हटले व ज्वारीला बाजरी म्हटले तर भात कशाचा करावा लागेल तर भात कशाचा करावा लागेल पर्याय क्रमांक 1 ज्वारीचा पर्याय क्रमांक 2 गव्हाचा पर्याय क्रमांक 3 बाजरीचा तो पर्याय क्रमांक 4 आंसर प्रथम प्रश्न गव्हाला तांदूळ म्हटले तांदळाला ज्वारी म्हटले तर ज्वारीला बाजरी म्हटले तर भात कशाचा करावा लागेल या प्रश्नांमध्ये ज्यासाठी विचारलं जसं भात कशाला कशाचा करावा लागेल आपण भात तांदळाचा करतो म्हणून तांदूळ कोणता शब्द आलेला आहे हे आले पाहिजे आता विचार तांदळाला ज्वारी म्हटलेले तांदळाला काय म्हटलेले ज्वारी म्हणून इथे भात हा ज्वारीचा केला जाणार आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 ज्वारीचा हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक 14 प्रश्न क्रमांक 14 पहा गवताला कागद म्हटले गवताला कागद म्हटले कागदाला लाकूड म्हटले कागदाला लाकूड म्हटले व लाकडाला कागद म्हटले तर फर्निचर बनवण्यासाठी काय वापरा सर्वात आधी याच्या शोधायचं आपल्याला फर्निचर आपण कशापासून तयार करतो कमी लाकडापासून कपाट झालं खिडक्या झाल्या टेबल झाले सोफा झाला हे सगळं आपण लाकडांपासून तयार केलं जात कशापासून लाकडांपासून मग लाकूड याला कोणता शब्द वापरलेला आहे हे आधी शोधण्यासाठी पुन्हा एकदा प्रश्न वाचूया आपण पहा गवताला कागद म्हटले गवताला कागद म्हटले कागदाला लाकूड म्हटले व लाकडाला कागद म्हटले तर पाहिजे लाकडाला काय म्हटले कागद लाकडाला काय म्हटले कागद आपला फर्निचर कशातून तयार होणार आहे कागदापासून कागद हे उत्तर बरोबर आहे आणि लाकडाला कागद हा शब्द वापरलेला आहे
कोणता क्रम बदललेला आहे? म्हणून लाकडा ऐवजी कागद हे फर्निचर बनवण्यासाठी वापरण्यात येणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक आहे एक गवत, पर्याय क्रमांक दोन कापड, पर्याय क्रमांक तीन लाकूड आणि पर्याय क्रमांक चार कागद. आपल्या यातील पर्याय क्रमांक चार कागद हे उत्तर बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15. हिवाळ्याला उन्हाळा म्हणतो. आता या अनुभवायचा आपण स्वतः. हिवाळ्याला उन्हाळा म्हणतो, उन्हाळ्याला पावसाळा म्हणतो व पावसाळ्याला हिवाळा म्हणतो. तर गरम कपडे कोणत्या ऋतूत घालावे? गरम कपडे कोणत्या ऋतूत घालावे? तर पहा, हिवाळ्याला उन्हाळा, उन्हाळ्याला पावसाळा म्हणतो, पावसाळ्याला हिवाळा म्हणते. तर गरम कपडे कोणत्या ऋतूत घालावे? गरम कपडे कधी घालतो आपण? बरोबर की नाही? गरम कपडे म्हणजे थंडी वाजू नये ह्यासाठी आपण स्वेटर मखमल वगैरे वापरतो की नाही? कानटोपी वगैरे आपण कधी थंडीच्या दिवसात घालतो, थंडीच्या ऋतूमध्ये घालतो, हिवाळ्यात घालतो. म्हणजे आता हिवाळ्याला काय म्हटले? हिवाळ्याला उन्हाळा म्हटले, हिवाळ्याला उन्हाळा म्हटले. म्हणून गरम कपडे आपण उन्हाळा या ऋतूमध्ये घातले घालावे. म्हणजे पर्याय क्रमांक काय ते पहा. आपला पर्याय क्रमांक तिसरा उन्हाळा, पर्याय क्रमांक तिसरा उन्हाळा हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. आता प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16. जर पाटीला शाई उठले, पाटीला शाई उठले, चाईला दप्तर म्हटले, चाईला दप्तर म्हटले, दप्तराचे पेन म्हटले, पेनला पट्टी म्हटले, तर वहिवर लिहिण्यासाठी काय वापराल? आपण वहिवर पेनाने लिहितो बरोबर की नाही? पट्टीने लिहितो का? नाही. पाटीने लिहितो का? नाही. दप्तरने लिहितो का? नाही. तर वहिवर लिहिण्यासाठी आपण पेनाचाच वापर करतो. म्हणून पेन या शब्दासाठी कोणता शब्द क्रम आलेला आहे? कोणता शब्द आलाय तो पाहायचा आपल्याला. यासाठी काय प्रश्न असतो वाटेल? जर पाटीला शाई म्हटले, शाईला दप्तर म्हटले, दप्तराला पेन म्हटले व पेनाला पट्टी म्हटले, तर वहिवर लिहिण्यासाठी काय वापरा? त्यांच्या पेनाला काय म्हटलेले पहा. पेनाला पट्टी म्हटले. काय म्हटलेलं आहे? पट्टी. पेनाला पट्टी म्हटले. म्हणून वहिवर लिहिण्यासाठी आपण पट्टीचा वापर करणार आहोत. कशाचा वापर करणार आहे? पट्टीचा. म्हणून पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 2 हा या उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पट्टी. पर्याय क्रमांक 1 पेन आहे, पर्याय क्रमांक 2 पट्टी हे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 पाटी नाही आणि पर्याय क्रमांक 4 दप्तर हे सुद्धा नाही. तर पर्याय क्रमांक 2 पट्टी हे उत्तर आपलं बरोबर आहे. पट्टीचा वापर आपण वहिवर लिहिण्यासाठी करणार आहोत. तसा खोचा प्रश्न की नाही? आपल्याला विचार करतो की पट्टीने कसं द्यायचं वहिवर, परंतु पेनासाठी हा पर्याय शब्द वापरलेला आहे पट्टी. म्हणून आपण पेनाऐवजी पट्टीचा जिथे वहिवर लिहिण्यासाठी वापर करायचा आहे. पट्टी म्हणजेच पेन. तर पुढचा प्रश्न 17. 17 प्रश्न पहा. कबुंदीर मांजर पहा. या गोष्टीमध्ये आपण खूप ऐकलेले आहे. काढळ, कुत्रा, हरी, कुंदीर, मांजर. पहा प्रश्न. उंदराला मांजर म्हटले, उंदराला मांजर म्हटले, मांजराला काढव म्हटले, मांजराला काढव म्हटले, काढवाला कुत्रा म्हटले, काढवाला कुत्रा म्हटले, कुत्र्याला हरीण म्हटले, कुत्र्याला हरीण म्हटले, हरणाला माणूस म्हटलं, माणसाला ससा म्हटले, माणसाला ससा म्हटले, सशाने बछडा म्हटले, सशाला बछडा म्हटले. तर सर्वात बुद्धिमान प्राणी कोण असेल? गतिमान प्राणी कोण असेल? सर्वात गतिमान प्राणी, गतिमान म्हणजे जोरात धावणारा चपळ असा प्राणी कोणता असेल?
गतिमान युगे जोरात करणारा असा प्राणी कोण असेल? पर्याक्रमक माणूस, पर्याक्रमक दोन गुजरा, पर्याक्रमक तीन ससा, पर्याक्रमक चार कुत्रा. आता सगळ्यात करणारा कोण प्राणी पाहायचा? ते गतिमान उंदराला मांजर म्हटले, उंदराला मांजर म्हटले, मांजराला गाढव म्हटलं, मांजराला गाढव म्हटले, गाढवाला कुत्रा म्हटले, गाढवाला कुत्रा म्हटले, कुत्र्याला हरीण म्हटले, कुत्र्याला हरीण म्हटले, हरणाला माणूस म्हटले, माणसाला कसा म्हटले, कशाला बछडा म्हटले. तर सर्वात गतिमान प्राणी कोणता? तर सर्वात गतिमान प्राणी कोणता आहे? हरी. मला वाटतं की हरी जोरात पळतो, एकदम वेगवान पळतो हरी. तर हरणाला कोणता आलेला आहे शब्द पहा. हरणाला कोणता आलेला आहे? हरणाला माणूस हे, हरणाला काय म्हणते? माणूस. म्हणून माणूस हा गतिवान प्राणी असणार आहे, माणूस हा गतिवान प्राणी असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक एक माणूस हे उत्तरार्थ बरोबर असणार आहे. आता हे मागे पुढे करताना शब्दक्रम बदलताना सर्वांनी लक्ष ठेवायचं की कोणत्या शब्दाला कोणता पर्याय शब्द आलेला आहे हे अगदी अचूक नाही आला. एखाद्या वैवाद रफ वैवाद रफ पास्तावर लिहून ठेवायचं आणि त्यानुसार त्याचा क्रम कसा बदलला ते पाहायचं. आणि जो प्रश्न विचारलेला आपल्याला त्याचं उत्तर विचारलं नाही त्याचा पहिला शब्द आणि दुसरा शब्द या दोघांचं काय लावायचंय तर त्याचा संबंध लावायचाच आहे. प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 हे गणितावर आधारित प्रश्न, भौमितिक आकृत्या यावर आधारित हा प्रश्न आहे. आयताला चौकोन म्हटले, आयताला चौकोन म्हटले, चौकोनाला वर्तुळ म्हटले, चौकोनाला वर्तुळ म्हटले, वर्तुळाला त्रिकोण म्हटले, वर्तुळाला त्रिकोण म्हटले, त्रिकोणाला रेषाखंड म्हटले, त्रिकोणाला रेषाखंड म्हटले. तर व्यास हा घटक कोणत्या आकृतीत काढता येईल? परत असा प्रश्न, आयताला चौकोन, चौकोनाला वर्तुळ, वर्तुळाला त्रिकोण म्हटले आणि त्रिकोणाला रेषाखंड म्हटले. तर व्यास हा घटक कोणत्या आकृतीत काढता येईल? सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यास हा कोणत्या आकृतीत आपण काढतो हे सर्वांना माहित असणे आणि माहित आहे सर्वांना माहिती असलेला की व्यास हा घटक आपण वर्तुळात काढत असतो. कुठे काढत असतो? वर्तुळात. परंतु इथे काय विचारलंय की कोणत्या आकृतीत काढता येईल? आपल्याला माहिती की व्यास हा वर्तुळच्या आकृतीत काढता येतो. पण वर्तुळाला पर्याय शब्द कोणता दिलेला आहे, कोणता शब्दक्रम बदललेला आहे, कोणता नवीन शब्द दिलेला आहे ते पाहायचं. तर सर्वात आधी तुम्ही पहा, आयताला चौकोन म्हटले, चौकोनाला वर्तुळ म्हटले आणि वर्तुळाला त्रिकोण म्हटले, वर्तुळाला काय म्हटले? त्रिकोण म्हटले. म्हणून व्यास हा त्रिकोण या आकृतीत आपल्याला काढता येणार आहे. कारण वर्तुळाला काय नाव दिलेलं आहे? त्रिकोण. म्हणून त्रिकोण व्यास काढायचा आहे. तर पर्याय क्रमांक एक वर्तुळ, पर्याय क्रमांक दोन चौकोन, पर्याय क्रमांक तीन त्रिकोण आणि पर्याय क्रमांक चार आयत. मग यातील आपल्याला जर त्रिकोणाचा व्यास काढायचा असेल तर पर्याय क्रमांक तीन त्रिकोण हा आपला योग्य पर्याय असणार आहे. कोणता असणार आहे? पर्याय क्रमांक तीन त्रिकोण हा योग्य पर्याय असणार आहे. यासाठी सर्वांनी काळजीपूर्वक एक ते दोन वेळा हे प्रश्न वाचायचे, त्यांचा पर्याय वाचायचा आणि मग त्यांचा सहसंबंध लावून ते पर्याय योग्य रीतीने आपल्याला काय करायचंय? लावायचं आहे. आणि अतिशय काळजीपूर्वक आणि शांततेने अगदी काही गडबड न करता या शब्दांचा क्रम आपल्याला लावायचा आहे. जर काही कराल तर आपला पर्याय क्रमांक चुकला आणि आपल्याला माहिती अति काही संकटातली व एक एक मार्क अतिशय महत्वाचा असतो. एक प्रश्न महत्वाचा, एक प्रश्न चुकला हा दोन गुण आपले गेले समजायचे. आपल्याला ते माहिती दोन दोन एकेका गुणासाठी इथे स्पर्धा चालू असते. म्हणून
प्रत्येक प्रश्न हा आपण काळजीपूर्वक आणि शांततेने सोडवायचा असतो. अति काही करायची नाही. प्रश्न क्रमांक आपला आहे 19. प्रश्न क्रमांक 19 वा रेडिओला टीव्ही म्हटली. रेडिओला टीव्ही म्हटली. टीव्हीला सिनेमा म्हटले. सिनेमा म्हणजे थोडक्यात पिक्चर आपण पाहतो मूवी. सिनेमाला नाटक म्हटले. सिनेमाला नाटक म्हटले व नाटकाला लघुपट म्हटले. तर आपण थिएटरमध्ये पडद्यावर काय बघतो? लघुपट म्हणजे थोडक्यात छोटी फिल्म असते तो लघुपट. नाटक थोडक्यात सादर करत असतात थिएटरमध्ये रंगमंचामध्ये ते नाटक. आणि रेडिओ आपण जे दोन चार वाजता ऐकतो टीव्ही सर्वांना माहितीये. आता इथे काय विचारलेला प्रश्न आपल्याला तर आपण थिएटरमध्ये पडद्यावर काय पाहतो? तर सर्वच पिक्चर लागले की तुम्ही थिएटरमध्ये पाहायला जाता बरोबर की नाही. थिएटरमध्ये आपण काय पाहतो तर पिक्चर सिनेमा. रेडिओला टीव्ही म्हटले. रेडिओला टीव्ही म्हटले. टीव्हीला सिनेमा म्हटले. आपल्याला की आता सिनेमा शोधावा लागेल. आपण काय पाहतो पडद्यावर थिएटरमध्ये तर सिनेमा. सिनेमा ह्या शब्दाला कोणता शब्द आलेला आहे तो पाहिजे. तर सर्वात आधी म्हणजे रेडिओला टीव्ही म्हटले. टीव्हीला सिनेमा म्हटले. आणि सिनेमाला नाटक म्हटले. सिनेमाला काय म्हटले? नाटक. व नाटकाला लघुपट म्हटले. तर आपण थिएटरमध्ये पडद्यावर काय पाहतो? आता इथे सिनेमा पाहतो की आपण थिएटरमध्ये सिनेमा पाहत असल्यामुळे सिनेमाला इथे कोणता शब्द आलेला आहे? तर सिनेमाला इथे नाटक हा शब्द आलेला आहे. सिनेमाला नाटक म्हटले म्हणून आपण थिएटरमध्ये नाटक पाहू शकतो. काय बघतो? तर सिनेमामध्ये थिएटरमध्ये पडद्यावर आपण नाटक बघतो. म्हणून नाटक हा पर्याय शब्द आपला बरोबर आहे. मग पर्याय क्रमांक 1 सिनेमा, पर्याय क्रमांक 2 टीव्ही, पर्याय क्रमांक 3 नाटक आणि पर्याय क्रमांक 4 लघुपट. म्हणून पर्याय क्रमांक 3 नाटक हे उत्तर आपलं बरोबर आहे. पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20 पाहिजे. प्राण्यांवर याच्यावर जास्त प्रश्न आलेले. प्रत्येक विषयावर आधारित आहे. भूगोल आहे, इतिहास आहे, भाषा आहे किंवा प्राणी आहे, या सगळ्यांवर आधारित प्रश्न इथे या प्रश्न प्रकारात दिलेले असतात. तर्कसंगती नावं त्याचं काय आहे? तर्कसंगती. जे तर्क करून याचा आपण काय लावायचंय? पर्याय शोधायचा. प्रश्न क्रमांक 20 हरणाला ससा म्हटले. हरणाला ससा म्हटले. सशा शेगरू म्हटले. शेगरूला पाळींदार म्हटले. पाळींदरला सांबर म्हटले. सांबर अस्व म्हटले. तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? महाराष्ट्राचा राज्य प्राणी हे आधी आपल्याला माहित हवा. राज्य प्राणी कोणताय आपला महाराष्ट्राचा? तर शेकरू. कोणता आहे? शेकरू. मग सांबराला सांबर म्हणजे काय? हे आपण जे इडली डोसा खातो सांबर ते नव्हे. सांबर हा काय आहे? प्राणी आहे. हरणाला ससा म्हटले. हरणाला ससा म्हटले. सशाला शेकरू म्हटले. सशाला शेकरू म्हटले. आणि शेकरूला साळींदर म्हटले. पहा शेकरूला साळींदर म्हटले. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? शेकरू. शेकरूला काय म्हटलेलं आहे इथे? साळींदर. शेकरूला काय म्हटलेलं आहे? साळींदर. म्हणून आपल्या महाराष्ट्राचा राज्य प्राणी हा साळींदर असणार आहे. व साळींदर हा पर्याय क्रमांक कुठे येतात बरं? तर पर्याय क्रमांक 1 शेकरू, पर्याय क्रमांक 2 सांबर, पर्याय क्रमांक 3 सिसा, पर्याय क्रमांक 4 साळींदर. म्हणजे शेकरूला साळींदर म्हटले म्हणून पर्याय क्रमांक 4 साळींदर हे उत्तर आपलं बरोबर आहे. हा पर्याय आधी आहे. प्रश्न क्रमांक 21. प्रश्न क्रमांक 21 वा पहा. वासराला कोकरू म्हटले.
कोपराला शिरू म्हटले, शिरूला कडू म्हटले आणि कडूला रेडकू म्हटले तर वेंडीच्या पिल्लाला काय म्हणाल? तर वेंडीच्या पिल्लाला काय म्हणाल? पुन्हा असा प्रश्न पर्याय क्रमांक पाच. पर्याय क्रमांक एक कोकरू, पर्याय क्रमांक दोन कडू, पर्याय क्रमांक तीन शिंगू आणि पर्याय क्रमांक चार रेडकू. पुन्हा प्रश्न वाचूया. वासराला कोकरू म्हटले, वासराला कोकरू म्हटले, कोकराला शिरू म्हटले, शिरूला कडू म्हटले आणि कडूला रेडकू म्हटले तर वेंडीच्या पिल्लाला काय म्हणाल? वेंडीच्या पिल्लाला आपण कोकरू. मग कोकरू कोणाला म्हटले का? वेंडीच्या पिल्लाला काय म्हणाल? कोकराला, वासराला कोकरू म्हटले, कोकराला शिरू म्हटले. कोकरू म्हणतात की नाही, कोकराला शिंगू म्हटले. शिंगू हे उत्तर आपलं बरोबर आहे. पर्याय क्रमांक खाली शोधायचं आहे आणि मग ते उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक द्यायचं आहे. तर पर्याय क्रमांक एक कोकरू, पर्याय क्रमांक दोन गरडू, पर्याय क्रमांक तीन शिंगू आणि पर्याय क्रमांक चार रेडकू. कोकराला काय म्हटलेलं आहे? ते शिंगू. पर्याय क्रमांक तीन शिंगू हे उत्तर आपलं बरोबर आहे. प्रश्न बावीसवा. जर पर्वताला समुद्र म्हटले, जर पर्वताला समुद्र म्हटले, समुद्राला मैदान म्हटले, मैदानाला दलदल म्हटले, मैदानाला दलदल म्हटले व दलदलीला आमरण म्हटले तर मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावर काय आहे? मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावर माहिती अरबी समुद्र आहे. काय आहे? अरबी समुद्र. मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्र आहे. मग पण आता इथे अरबी समुद्र पर्यंत एक, अरबी समुद्र पर्वत पर्याय क्रमांक दोन, अरबी समुद्र पर्याय क्रमांक तीन अरबी मैदान आणि पर्याय क्रमांक चार अरबी दलदल. आता इथे अरबी समुद्राला कोणता शब्द आलेला आहे तो पाहिजे. तर पर्वताला समुद्र म्हटले, समुद्राला मैदान म्हटले, मैदानाला दलदल म्हटले व दलदलीला आंबाई म्हटले तर मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावर काय आहे? मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्र आहे. काय आहे? समुद्र. मग समुद्राला कोणता शब्द वापरलेला आहे तो पाहता. इथे पर्वताला समुद्र म्हटले, समुद्राला मैदान म्हटले, समुद्राला काय म्हटले? मैदान. म्हणून मैदान हा आपला पर्याय बरोबर आहे. आणि पर्याय आपण शोधूया मैदान कुठे. पर्याय क्रमांक एक अरबी पर्वत, पर्याय क्रमांक दोन अरबी समुद्र, पर्याय क्रमांक तीन अरबी मैदान आणि पर्याय क्रमांक चार अरबी दलदल. पर्याय क्रमांक तीन अरबी मैदान हे उत्तर आपला पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक तेवीसवा. प्रश्न क्रमांक तेवीस. सुयश क्रिकेट व फुटबॉल खेळतो. आता इथे सुयशच्या ठिकाणी तुम्ही स्वतः ठेवा, तुम्ही स्वतः ठेवा, तुमच्या मित्रांनी धरा, तुम्हाला तुमची माझी बहीण भावंड यांची नावं घ्या, त्यांना धरून सांग. प्रश्न तयार करायचा किंवा स्वतः आपण इमेजिन करायचंय, कल्पना करायची. सुयश क्रिकेट व फुटबॉल खेळतो. राजनला फक्त हॉकी खेळतो. शैलेश फुटबॉल व कबड्डी कोणी खेळतो व दीपक फुटबॉल सोडून सर्व खेळ खेळतो. तर कबड्डी हा खेळ खेळणारा कोण? कबड्डी हा खेळ खेळणारे कोण? पुन्हा वाचा. पर्याय क्रमांक पाच ए दीपक व राजेंद्र, पर्याय क्रमांक दोन फक्त शैलेश, पर्याय क्रमांक तीन सुयश व शैलेश, पर्याय क्रमांक चार दीपक व शैलेश. काय विचारलाय प्रश्न? की कबड्डी हा खेळणारे कोण व सुयश काय खेळतो? क्रिकेट व फुटबॉल खेळतो. राजेंद्र काय खेळतो? फक्त हॉकी खेळतो. म्हणजे राजेंद्र आणि सुयश नाही काढायचे. शैलेश फुटबॉल व कबड्डी खेळतो. म्हणजे शैलेश कबड्डी पण खेळतो. त्यानंतर दीपक फुटबॉल सोडून सर्व खेळ खेळतो. तो सुद्धा कबड्डी खेळतो. म्हणून उत्तर आपला असणार आहे शैलेश आणि दीपक. दीपक आणि शैलेश. आता पर्याय क्रमांक बोलताय का बरं? दीपक व शैलेश याच्यात पर्याय क्रमांक आपल्याला चार दिसतो. काय दिसतोय? चार. पर्याय क्रमांक चार दीपक व शैलेश
या उत्तरातला दुर्ग रचण्यात आले. आता यानंतर नाती या विषयावर आपण थोडासा सराव घेऊया. प्रश्नाचा नाती म्हणजे काय तर नात्यांची अदला बदल. आपण आता पाहतो आईच्या भावना आपण मामा म्हणतो, आईच्या बहिणीला मावशी म्हणतो, वडिलांच्या बहिणीला आत्या म्हणतो, वडिलांच्या भावना काका म्हणतो. याची नाती आपण पहिलीपासून ते इयत्ता चौथी पर्यंत अभ्यास केलेला आहे या नात्यांचा. परंतु याच्यावरचा तर्क संगतीनुसार या नात्याचा बदल क्रम बदललेला असतो. आणि म्हणजे कल्पना करून तर्क करून या नात्यांचा आपल्याला संबंध लावायचा आहे. त्यासाठी त्याच्या सुद्धा सहा प्रश्न होते दोन्ही मार्गावर. म्हणजे तर्क संगती यावर 12% भारांशावर प्रश्न आधारित असतात. त्यापैकी सहा प्रश्न असतात आणि त्याला गुण असतात मात्र 12 गुण असतात. म्हणून या नातीवर सुद्धा जास्तीत जास्त अभ्यास करणे त्याला काय प्रमुख प्राप्त आहे हे खरंच पाहिजे. आता पहिला प्रश्न काय नात्यामध्ये नात्याची मनीषाची आई मनीषाची आई नीताची आत्या लागते. आठवा करा पहा मनीषाची आई नीताची आत्या लागते तर नीताची आई मनीषाच्या आईची कोण लागते. पहा मनीषाची आई नीताची आत्या लागते तर नीताची आई ही मनीषाच्या आईची कोण लागणार. बरं पर्याय क्रमांक 1 आत्या, पर्याय क्रमांक 2 बहीण, पर्याय क्रमांक 3 ननन, पर्याय क्रमांक 4 बहीण बहिणी. कोण लागणारे ननन पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 पहा. पर्याय क्रमांक 2 एका स्त्रीची ओळख करून देताना रमेश राव म्हणाले. एका स्त्रीची ओळख करून देताना रमेश राव म्हणाले हिची आई एका स्त्रीची ओळख करून देताना हिची आई माझ्या सासूची एकुलती एक मुलगी आहे तर ती स्त्री रमेश रावांची कोण असणार आहे. पहा हिची आई माझ्या सासूची एकुलती एक मुलगी आहे तर ती स्त्री रमेश रावांची कोण असणार आहे. कोण असणार आहे बरं मुलगी कोण असणार आहे. पर्याय क्रमांक 2 मुलगी पर्याय क्रमांक 2 म्हणजे पर्याय क्रमांक 2 मुलगी कारण पर्याय क्रमांक 1 नाही पर्याय क्रमांक 3 बहीण सुद्धा नाही आणि पर्याय क्रमांक 4 पाची सुद्धा नाही तर पर्याय क्रमांक 2 मुलगी असणार आहे. काय असणार आहे पर्याय क्रमांक 2 मुलगी असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 पहा. प्रतीक्षाचा पती आहे करण हा प्रतीक्षाचा पती आहे असे प्रश्न असताना त्या ठिकाणी आपल्या कुटुंबातील नक्की ठेवायचे आपली आई वडील आपला भाऊ काका मामा किंवा आत्या या ठिकाणी ते ठेवून इमेजिन करून म्हणजे तर्क करून त्या त्या नात्यांचे आपण उत्तर शोधायचे आहे हे करायचे. करण हा प्रतीक्षेचा पती आहे. प्रतीक्षा ही रेशमाची आई आहे. प्रतीक्षा ही रेशमाची आहे पण रेशमा व्यक्ती प्रतीक्षाची मुलगी नाही. करण हा प्रतीक्षाचा पती आहे. प्रतीक्षा ही रेशमाची आई आहे पण रेशमा ही व्यक्ती प्रतीक्षाची मुलगी नाही. तर सायली ही प्रतीक्षाची बहीण आहे तर सायली रेशमाशी नातेकार सायलीचे रेशमाची नाते काय. तर सायली आणि रेशमा रेशमा ही कोण आहे आई प्रतीक्षाची आई आहे. प्रतीक्षा आणि सायली हे कोण आहे बहिणी बहिणी झाल्या कोण झाल्या बहिणी. म्हणून रेशमा ही सायलीची मावशी झाली.
कोण झाली मावशी नात्याने कोण आईची बहीण म्हणजे कोण तर मावशी म्हणून सायरी ही प्रत्यक्षात सायरी ते आहे रेशमा ते रेशमा ही सायरीची मावशी झाली हे नाटकाचा लोकांमध्ये सुरू येते पुढचा प्रश्न चौथा सुनील सदूचा मान्य भाऊ आहे सुनील सदूचा मान्य भाऊ म्हणजे मामाचा मुलगा तर सदू सुनीलचा कोण असेल पाजीकर एक मामाचा मुलगा एक आत्याचा मुलगा आता सुनील हा सदूचा मान्य भाऊ आहे तर सदू सुनीलचा कोण असेल एक पर्याय क्रमांक एक सुलभ भाऊ पर्याय क्रमांक दोन सख्खा भाऊ आणि पर्याय क्रमांक तीन आत्ते भाऊ आणि पर्याय क्रमांक चार मावस भाऊ तर पर्याय क्रमांक तीन आत्ते भाऊ असणार आहे कारण सुनील हा सदूचा मामे भाऊ आहे तर सदू सुनीलचा कोण होतो त्याचा आत्ते भाऊ असणार आहे चा प्रश्न घ्या किरण नितीनच्या आईला मामी म्हणतो किरण नितीनच्या आईला मामी म्हणतो तर किरण नितीनचा कोण किरण नितीनच्या आईला मामी म्हणतो म्हणजे मामा आणि मामी पाच आहे बरोबर की नाही किरण नितीनच्या आईला नितीनच्या आईला मामी म्हणतो तर किरण नितीनचा कोण असणार आहे एक आत्ते भाऊ दोन काका तीन मामे भाऊ आणि चार कुत्र्या तर साहजिकच आता मामी म्हणतो म्हणजे तो आत्याचा मुलगा असणार कोण असणार आहे आत्याचा मुलगा म्हणजे किरण नितीनचा आत्ते भाऊ असणार आहे आत्याचा मुलगा म्हणजे आत्ते भाऊ असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक एक आत्ते भाऊ हे उत्तर बरोबर असेल पुढचा प्रश्न अपर्णाचा भाऊ प्रल्हादचा भाचा असल्यास प्रल्हाद अपर्णाचा कोण असणार पहा पर्याय क्रमांक एक काका पर्याय क्रमांक दोन भाची पर्याय क्रमांक तीन मामा आणि पर्याय क्रमांक चार भाऊ अपर्णाचा भाऊ अपर्णाचा भाऊ प्रल्हादचा भाचा याचा भाचा म्हणजे कोण तर बहिणीचा मुलगा बरोबर की नाही असल्या प्रल्हाद अपर्णाचा कोण कोण असणार आहे मामा कोण असणार आहे मामा म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा पर्याय क्रमांक तिसरा मामा हे उत्तर आपलं बरोबर आहे प्रश्न क्रमांक सात राजू संजूला म्हणाला फोटोतील व्यक्ती आता फोटो मध्ये एक व्यक्ती आहे प्रेमी त्या व्यक्ती विषयी चाललेले बोललं पा राजू संजूला म्हणाला फोटोतील व्यक्ती माझ्या आजोबांचे सुपुत्र आहे सुपुत्र म्हणजे मुलगा फोटोतील व्यक्ती माझ्या आजोबांचे सुपुत्र आहे तर राजूच्या आत्याला एकच भाऊ असेल तर फोटोतील व्यक्ती राजूची कोण असणार आत्या म्हणजे कोण वडिलांची राजू संजूला म्हणाला फोटोतील व्यक्ती माझ्या आजोबांचे सुपुत्र आहेत म्हणजे वडील आहे तर राजूच्या आत्याला एकच भाऊ असेल तर फोटोतील व्यक्ती राजूची कोण असेल ते पर्याय क्रमांक एक काका पर्याय क्रमांक दोन वडील पर्याय क्रमांक तीन मामा पर्याय क्रमांक चार भाऊ तर काका असू शकणार नाही मामा असू शकणार नाही भाऊ असू शकणार नाही सुपुत्र म्हणजे कोण तर वडील त्याच्या राजूच्या आत्याला एकच मुलगा भाऊ आहे त्यामुळे त्यांना काय दुसरा भाऊ नाही काका असू शकत नाही म्हणून फोटोतील व्यक्ती राजूची साहजिक कोण असणार आहे तर वडील असणार आहे कोण असणार आहे वडील कारण राजूच्या आत्याला एकच भाऊ आहे म्हणून आणि म्हणून ते राजूचे वडील आहे तर पुढचा प्रश्न का संदीपच्या आईच्या वडिलांना एकच जावई आहे संदीपच्या आईच्या वडिलांना संदीपच्या आईच्या वडिलांना एकच जावई आहे तर ते संदीपचे कोण आता पहा संदीपच्या आईच्या वडिलांना आईच्या वडिलांना म्हणजे कोण संदीपच्या आजोबांना कोणाच्या संदीपच्या आजोबांना एकच जावई आहे म्हणजे थोडक्यात काय संदीपच्या आईचे पती संदीपच्या आईचे पती
त्याच्या वडिलांचे आजोबांचे जावई म्हणजे कोण संदीपचे वडील संदीपच्या आईचे पती म्हणजे संदीपचे कोण झाले वडील झाले मग ते संदीपचे कोण तर वडील असणारे अरे क्रमांक चार वडील त्यांच्यातील पर्याय क्रमांक पाच चार दिले पर्याय क्रमांक एक काका पर्याय क्रमांक दोन मामा पर्याय क्रमांक तीन भाऊ आणि पर्याय क्रमांक चार वडील मग संदीपचे कोण असणार आहे ते वडील कोण असणार आहे संदीपचे वडील कोण तर संदीपच्या आईच्या वडिलांना एकच जावई आहे तर ते संदीपचे कोण असणार आहे तर ते संदीपचे वडील असणार आहे असा फिरवणारा प्रश्न आहे पा तिथे स्वतः आपल्या आईला आपल्या आजोबांना किंवा आईच्या वडिलांना ठेवून मग हा प्रश्न गोल गोल फिरून त्याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे प्रश्न क्रमांक नऊ एक व्यक्ती म्हणाले एक व्यक्ती म्हणाले एक व्यक्ती म्हणाले तो मुलगा माझा मुलगा आहे पण मी त्याचा वडील नाही तर ती व्यक्ती त्या मुलाचे कोण हा एक व्यक्ती म्हणाले तो मुलगा माझा मुलगा आहे पण ती पण मी त्याचा वडील नाही तर ती व्यक्ती त्या मुलाचे कोण पर्याय क्रमांक एक चुलता पर्याय क्रमांक दोन भाऊ पर्याय क्रमांक तीन मामा आणि पर्याय क्रमांक चार आजोबा पहा एक व्यक्ती म्हणाले एक व्यक्ती काय म्हणाले की तो मुलगा माझा मुलगा आहे पण मी त्याचे वडील नाही तर ती व्यक्ती कोण असणार आहे तर चुलता का चुलता भाऊ मामा आजोबा आता भाऊ त्यांचा मुलगा नसणार आहे मामा त्यांचा मुलगा नसणार आहे आजोबा त्यांचे नातू आहे मामाचा भाच आहे आणि भावाचा तो भाव असणार आहे इथे मुलगा विचारले कोण आहे तो माझा मुलगा आहे पण मी त्याचे वडील नाही हे नातं कुठे येणार आहे चुलत्यात त्यामुळे काका आहे वडिलांचे भाऊ आहे म्हणजे चुलते त्यांचा सुद्धा तो मुलगा असला कुठे पण ते त्यांचे वडील नाही म्हणून हे पर्याय क्रमांक आपल्याला एक चुलता हे उत्तर अतिशय बरोबर आहे पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक दहा अक्षयची आई अक्षयची आई प्रेमजीतची मामी आहे अक्षयची आई प्रेमजीतची मामी आहे तर प्रेमजीतची आई अक्षयच्या आईची कोण अक्षयची आई म्हणजे स्वतःची आई ठेवा प्रेमजीतची मामी आहे अक्षयची आई प्रेमजीतची मामी आहे तर प्रेमजीतची आई अक्षयच्या आईची कोण असणार आहे ननन भाऊबाई जाऊबाई की मावशी आता नक्कीच पाहिजे अक्षयची आई आणि प्रेमजीतची आई या ननद भाऊजी असणार त्या असणार त्या ननद भाऊजी मग प्रेमजीतची आई मामी आहे कोणाची अक्षयची आई अक्षयची आई ही प्रेमजीतची मामी आहे तर प्रेमजीतची आई ही अक्षयची कोण असणार आहे आत्या असणार कोण असणार आहे आत्या मग प्रेमजीतची आई अक्षयची आईची कोण असणार ही आपल्याला शोधायचं आहे काय शोधणार आहे तर प्रेमजीतची आई ही अक्षयच्या आईची कोण असणार आहे भाऊजय असणार आहे कोण असणार आहे भाऊजय पर्याय क्रमांक एक ननन पर्याय क्रमांक दोन भाऊजय पर्याय क्रमांक तीन जाऊबाई पर्याय क्रमांक चार मावशी तर पर्याय क्रमांक दोन भाऊजय हे उत्तर तर अशा तऱ्हेने आपण हे नाते संबंध विषयी प्रश्न पाहिले सराव केला आणि याचे अनेक सराव तुम्ही घरी सुद्धा करू शकता सतत सरावाने माणूस काय होतो परफेक्ट होते सराव सराव करते सतत सराव तर अशा प्रकारे आज आपण तर्कसंगती व अनुमान याविषयी थोडासा सराव करण्याचा काही प्रश्नांद्वारे सराव करायचा हे प्रयत्न केला आपण सुद्धा सर्वांनी घरी याच्यापेक्षा अधिकाधिक प्रश्नांचा सराव करून जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा हे करा प्रयत्न करा यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा
Terima kasih.